आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यातील 2 नंबरचे धंदे बंद करा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीची मागणी. शिरोळ तालुक्यात दिवसागणित 2 नंबरचे धंदे वाढत आहेत आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे असा गंभीर आरोप मनसे महिला आघाडीनं केला आहे. मनसे महिला आघाडीनं शिरोळच्या तहसीलदारांना आज निवेदन दिलं आहे. या निवेदनात त्यांनी दारू विक्री सुरू आहे ती बंद करावी, अन्यथा महिलाच अड्डे उद्ध्वस्त करतील असा इशारा दिला आहे. शिवाय मायक्रो फायनान्स कंपनीवाले, भोंदू वकील आणि पोलीस यांचा बंदोबस्त करा, कुट्टनखाने बंद करा आणि खासगी सावकारीला लगाम घाला अशी मागणी निवेदनात त्यांनी केली आहे. या निवेदनावरील मनसेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ सिंधुताई पिराजी शिंदे, सौ स्वातीताई शिंदे, सोनाली आडेकर, शकुंतला घाडगे, सुनीता पडियार, स्मिता पोवार, छाया कोरवी, शकुंतला घाडगे, मोहन मालवणकर, कुबेर मगदुम आदींची नावे आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील विविध महिला पदाधिकारी व इतर महिला यांना समवेत घेऊन, मोहन मालवणकर व इतर पदाधिकारी यांना घेऊन आज तहसीलदार ऑफिसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तीव्र निदर्शनं करण्यात आली. आज आम्ही तहसीलदार साहेबांना जाऊन भेटलो, आमचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आज मायक्रो फायनान्स ज्या महिला मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत त्या महिलांची पिळवणूक करतायत. जवळजवळ 25% पासून 40% व्याज हे लोकांची या महिलांकडून वसूल करतायत, म्हणजे पठारी व्याज वसूल करण्याचं काम या लोकांकडनं चाललेलं आहे. तसंच या ज्या कंपन्या आहेत या पूर्ण कंपन्या या दाक्षिणात्य आणि उत्तरेकडच्या आहेत, ज्या महाराष्ट्रामध्ये येऊन या सर्वसामान्य गोरगरीब महिलांची पिळवणूक करतायत. जेव्हा मागच्या वर्षी नोटाबंदी झाली तर नोटाबंदीच्या काळानंतर जो चलनामध्ये तुटवडा पडला, त्यानंतर महिला पैसे भरू शकल्या नाहीत, तर अशा वेळेला या कंपन्यांकडून या महिलांना आव्हानात त्रास देण्यात आला, त्यांच्या घरातील सामान उचलून नेण्यात आलं, शिवीगाळ करण्यात आली. तर ही यापुढे आम्ही खपवून घेणार नाही. या अगोदरसुद्धा या तहसीलदार कार्यालयावर मोर्चाकडून टाळत ठोकण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केलेलं आहे. त्याचप्रमाणे या शिरोळ गावामध्ये, शिरोळ तालुक्यातील विविध गावामध्ये सावकारांचा सुळसुळाट झालेला आहे, यांचा बंदोबस्त करा, नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा बंदोबस्त आमच्या स्टाईलला, मनसे स्टाईलला करेल असा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत. हे सावकार या महिलांची पिळवणूक करतायत आणि नाहक त्रास देत आहेत, परंतु प्रशासन पोलीस गांधाऱ्याची भूमिका घेत असताना डोळ्यावर पट्टी ठेवून त्यांना सपोर्ट करतायत. तर अशा लोकांना जर पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करेल आणि ही याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्रातील प्रशासन असेल असा इशारा या ठिकाणी आज